नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पाला तसंच लेखानुदान विनियोग विधेयक विनियोग विधेयक वैयक्तिक कायदा सुधारणा विधेयक आणि वित्त विधेयकाला विना चर्चा संमती देण्यात आली आणि ही विधेयकं पुन्हा लोकसभेत पाठवण्यात आली विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे काम कामात दोनदा अडथळे आले या सत्रात केवळ चार पूर्णांक नऊ टक्के कामकाज झाल्याचं सांगतानाच फक्त तीन विधेयकं मंजूर आणि सहा विधेयकं सादर झाल्याचं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं जनहिताचे अनेक मुद्दे चर्चेला न घेता आल्यानं राज्यसभा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं नमूद करत याबाबतीत सदस्यांनी आत्मचिंतन करायला हवं असं मत नायडू यांनी व्यक्त केलं लोकसभेत आज अनियंत्रित ठेवी योजना प्रतिबंधक विधेयक दोन हजार अठरा मंजूर करण्यात आलं असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विविध छोटा छोट्या रकमा गुंतवणाऱ्यांना या विधेयकामुळे संरक्षण मिळेल असं वित्तमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं बेकायदेशीररित्या पैसा जमा करणाऱ्या योजनांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात असल्याचं नमूद करत यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण होईल असं गोयल यांनी सांगितलं लोकसभेनं आज जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक सुधारणा विधेयक दोन हजार अठरालाही मंजुरी दिली स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान करण्यासाठी हे विधेयक आणल्याचं सरकारनं सांगितलं मात्र काँग्रेस सदस्यांनी याच्या विरोधात काही काळ सभात्याग केला भारतीय वायुदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगचा अहवाल आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पटलावर मांडण्यात आला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या राफेल व्यवहारातली किंमत या आधीच्या सरकारच्या कार्यकाळातल्या किमतीपेक्षा दोन पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांनी कमी असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आह यापूर्वीच्या सरकारनं एकशे सव्वीस विमानांच्या खरेदी कराच्या तुलनेत या सरकारनं केलेल्या छत्तीस विमानांच्या खरेदी करारात पैशांची बचत झाल्याचं कॅगनं म्हटलं दरम्यान बहुमताचं सरकार असल्यामुळेच भारतानं जगात एक महत्वपूर्ण स्थान मिळवलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात नमूद केलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आज दोन्ही सभागृह संस्थगित झाली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे सगळे म्हणजे तीनही हप्ते लोकसभा निवडणुकीपूर्वी पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा विचार आहे कृषी मंत्रालयातल्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहा राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली येत्या सतरा तारखेला मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना दोन हजार सतरा अठरा जीवन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पंधरा जणांची निवड करण्यात आली आहे याशिवाय विविध क्रीडा पुरस्कारांसाठी सहा दिव्यांग खेळाडूंसह सदोतीस खेळाडूंची निवड करण्यात आली आहे लातूर नांदेड मार्गावरच्या घरणी गावाजवळ महामार्गावर कर्तव्य बजावणारे पोलीस नाईक नागेश चौधरी यांचा आज टेम्पोनं दिलेल्या धडकेत मृत्यू झाला टेम्पो टेम्पोचालकानं जाणीवपूर्वक हा अपघात केल्याच्या आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सत्ताधाऱ्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि रोजगार द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी